विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या मा बी ए भाग एकच्या अभ्यासक्रमात शब्दसंहितेमध्ये उपयोजित मराठीच्या संदर्भात व्यक्तिमत्व विकास संदर्भात आपण चर्चा करत होतो व्यक्तिमत्व विकास संबंधी आपण चर्चा करत असताना व्यक्तिमत्वाचं स्वरूप व्यक्तिमत्त्वाच्या व्याख्या व्यक्तिमत्त्वासाठी आवश्यक जे घटक आहेत या संदर्भात चर्चा केली त्यानंतर आपण एका वेगळ्या मुद्द्यावर आज चर्चा करणार आहोत तो म्हणजे व्यक्तिमत्व विकासात भाषेचे महत्व आता सामान्यपणे जे आपलं व्यक्तिमत्व आहे त्याला आवश्यक घटक कुठले कुठले घटक आपल्यावरती प्रभाव गाजवत असतात किंवा आपण त्या कोणत्या घटकांनी प्रभावित होतो या संदर्भात माहिती घेतली आपण आता भाषेचे विद्यार्थी आहोत त्यामुळं भाषा ही सुद्धा आपल्या व्यक्तिमत्वावरती प्रभाव गाजवत असते किंवा तिचा प्रभाव पडत असतो आता आपल्याकडे अभ्यासक्रमाच्या अनुषंगानं किंवा शालेय महाविद्यालयीन शिक्षणामध्ये त्रिभाषा सूत्र आहे म्हणजे आपली मातृभाषा नंतर प्रादेशिक भाषा म्हणून आपण जी वापरतो ती मराठी आणि जागतिक पातळीवरची भाषा ती आ, इंग्रजी वापरतो आणि राष्ट्रीय स्तरावरती म्हणून हिंदीचा वापर करतो तर असं आपल्याकडे मराठी हिंदी इंग्रजी असं त्रिभाषा सूत्र अभ्यासा अभ्यासक्रमामध्ये किंवा शैक्षणिक स्तरावरती आलेलं दिसतं आणि या तिन्ही भाषांची ओळख आपल्याला होत असते पण याही शिवाय आपण ज्या प्रदेशातून येतो त्या ती आपली मातृभाषा तीही आपल्याला प्रभावित करत असते उदाहरणार्थ आता आपल्याकडे आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून मराठीच्या संदर्भाने आपण बोलत असतो संवाद करतो लेखन करतो वाचन करतो भाषण करतो पण जे इथं व्यवसायाच्या निमित्तानं परप्रांतातनं आलेली जे मंडळी आहेत कोणी गुजरातमधनं आलेलं आहे कोणी कर्नाटकामधून आलेला आहे कोणी तामिळनाडूकडून आलेला आहे तर ती मंडळी त्यांची जी मातृभाषा आहे ती त्यांच्या त्यांच्या समूहामध्ये गेल्यानंतर वापरत असतात पण पा स्थानिक पातळीवरती त्यांना आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी जी स्थानिक भाषा आहे तीच वापरावी लागते आणि ती मग ते शिक ती भाषा शिकणं हे अपरिहार्य ठरतं आज आपण बघतो की आ, जे आपल्याकडे साधारण व्यावसायिक आहेत ते गुजरात पंजाब कर्नाटक तामिळनाडू यामधून या भागातले अधिक आहेत तर ते त्या त्यांची भाषा ते त्यांच्यासमोर बोलत असतात पण आपण मराठी माणूस त्यांच्यासमोर गेला तर ते मात्र मराठीमध्ये कसंही असेल तोडकं मोडकं पण संवाद करत असतात आणि नंतर हळूहळू सरावानं ते आपल्यापेक्षाही अस्खलित मराठी चा वापर करताना दिसतात तर ही गोष्ट आपल्याला भाषेच्या बाबतीत महत्वाची आहे तर मित्रांनो <coughs> आपण पा पाहतो की भाषेचं महत्व काय तर आपल्या मनातील विचार कल्पना भावना ह्या दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं एक अत्यंत महत्त्वाचं साधन म्हणजे भाषा त्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही गोष्ट या तिन्ही गोष्टी दुसऱ्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचू शकत नाही त्यामुळं व्यक्तिमत्व विकासाचं महत्वाचं साधन म्हणून भाषेला महत्व द्यावं लागतं आपला सगळा जीवन व्यवहार जो आहे तो भाषेवर अवलंबून आहे भाषेच्या माध्यमातून कोणीही व्यक्ती आपण सुद्धा आपल्या मनातल्या ज्या भावभावना आहेत विचार आहेत कल्पना आहेत त्या प्रकट करत असतो आणि या हे प्रकट करतो म्हणजे आपण व्यक्त होत असतो दुसऱ्यापर्यंत पोचवत असतो त्यामुळं आपला जो जीवन व्यवहार आहे समाज व्यवहार आहे तो सुलभ होतो माहिती ज्ञान अनुभव यांची देवाणघेवाण जी आहे ती या ठिकाणी सुलभ होते आणि त्यामुळं सर्व ज्ञान व्यवहाराचं महत्त्वाचं साधन म्हणूनही भाषेला महत्त्व आहे कारण आपल्याला माहिती आहे की आपण विज्ञानासारख्या आत विज्ञान युगात आत्ता वावरतो आहे तंत्रज्ञानाच्या युगात वावर पण ही जी माहिती आहे ती सगळी इंग्रजी भाषेमध्ये आहे अधिकतर वैद्यक विभाग जो आहे वैद्यकशास्त्र ती ही माहिती आपला आपल्याकडे संस्कृतमध्ये आयुर्वेद आहे पण आत्ताचं जे मेडिकल सायन्स आहे ते आपल्या लक्षात येईल की इंग्रजीमध्ये आहे त्यामुळं जे ज्ञान व्यवहार आहे तोही भाषेमुळं सुकर होतो तुम्हाला त्यासाठी ती भाषा येणं मात्र अपरिहार्य आहे भाषा ही आपण जन्माला आलो की लगेचच बोलायला लागतो असं नाही आपण ती शिकत असतो किंवा आपल्याला कोणीतरी ते शिकवत असतं आपला बघा आपण ज्यावेळेला पहिलीच्या वर्गात गेलो त्यावेळेला फक्त आपल्याला मराठी भाषे व्यतिरिक्त कुठल्याही भाषेचा परिचय नव्हता पण अं पुढच्या वर्गामध्ये जसं आपण गेलो आपला स्तर बदलत गेला तसं आपल्याला मरा मराठी बरोबर इंग्रजी भाषेची हिंदी भाषेची ओळख झाली म्हणजे आपण ती शिकलो आणि आपल्याला कोणीतरी ती भाषा शिकवली तसं जर आपल्याला मग शिकायचं मा आयुष्यभर आपण हे एक विद्यार्थी म्हणूनच जीवन जगत असो नवीन काहीतरी शिकत असतो आणि मग हे नवीन जे शिकणं आहे त्या भाषाही आपण शिकू शकतो आपण असं म्हणजे गुजराती माणूस इथे येऊन मराठी शिकतो मग मराठी माणूस गुजराती शिकू शकत नाही का शिकू शकतो कन्नड आपण शिकू शकतो पंजाबी शिकू शकतो म्हणजे कुठ कुठल्याही गोष्टीचं भाषा शिकताना वावडं असत नाही फक्त तिथे इच्छाशक्ती ही महत्त्वाची असते तर मित्रांनो इथे आपल्याला ह्या भाषा भाषेचं जे महत्व आहे व्यक्तिमत्व विकासात ते करताना महत्वाचं की आपली शिकण्याची इच्छा आ, आहे प्रत्येक नवीन पिढी ही नव्या काळानुसार भाषेमध्ये भर घालत असते आपले सुरुवातीच्या काळातलं जे शिक्षण होतं त्यावरती संस्कृतचा प्रभाव होता संस्कृत श्लोक वगैरे म्हटले जायचे त्यामुळे काहींना संस्कृत भाषा त्यावेळेला चांगले अवगत होती आ, आ, तर आत्ताच्या काळात इंग्रजी भाषेचा प्रभाव वाढला आहे जागतिक स्तरावरती हे एखाद्या खेड्यासारखं झालंय जागतिकीकरणामध्ये सुद्धा आपल्याला आता ते महत्वाचं ठरतंय तर इथे ही गोष्ट आपल्याला लक्षात घेता येईल शिक्षणाबरोबरच <coughs> म्हणजे ज्ञान क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये भाषेचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे म्हणजे खूपच महत्त्व आहे पण त्याचबरोबर रोजच्या व्यवहारातही आपल्याला अं भाषेला महत्त्व द्यावं लागतं तो आपला व्यवहार सुकर होतो आपले भावजीवन आहे ते समृद्ध होतं भावजीवन म्हणजे काय तर आपल्या मनातल्या भावाभावना ज्या आहेत मग आपण आपल्या आई वडील असू दे मित्रपरिवार असू दे नातेवाईक असू दे यांच्यामध्ये ते आपण बोलू शकतो पोचू शकतो त्यामुळं आपलं भावजीवन हे जे संबंध आहेत आपले मैत्रीचे नातेवाईकांशी असलेले किंवा आईवडिलांशी आई असलेले संबंध हे सु, सुदृढ होतात तर आ, हे झालं वैयक्तिक पातळीवरती आपलं भावजीवन समृद्ध होतं आपला जीवन व्यवहार समृद्ध होतो समाज व्यवहार समृद्ध पण भाषेचं आणखी एक महत्व येतं ते म्हणजे आपल्या अवतीभोवतीचा परिसर आपल्या अवतीभोवती घडणार राजकारण समाजकारण साहित्य व्यवसाय उद्योग कला या विविध क्षेत्रामध्ये आपल्याला भाषेशिवाय जगताच येत नाही भाषेशिवाय आपण जगू शकत नाही कारण ते त्या पोचवायच्या आहेत दुसऱ्यापर्यंत आपल्याला येणाऱ्या कला आपला व्यवसाय वाढवायचा आहे तर हा व्यवहार आणि व्यवसाय जो आहे तो करताना भाषा ही महत्त्वाची ठरते ज्या समाजात आपण वावरतो त्या समाजाची एक भाषा असते त्या समाजाची एक शैली असते शब्द उच्चारण्याची ढब असते त्याचाही आपल्या व्यक्तिमत्व विकासावर परिणाम होतो आज बघ आपला जो भारतीय समाज आहे तो बहुभाषिक आहे आणि जे समूह गट आहेत समाज गट आहेत त्या प्रत्येक समाजाची एक स्वतंत्र भाषा असते शैली असते तर असे आपल्या आता काही जे बारा बलुतेदार आहेत आलुतेदार आहेत त्यांचे त्यांच्या समूह गटामध्ये त्यांची एक विशिष्ट भाषा असते व्यवहार कर व्यवसाय करणारे जे लोक आहेत त्यांची एक विशिष्ट भाषा असते त्याची शैली असते बोलण्याची ढब असते तर त्याचाही प्रभाव आपल्यावरती पडत असतो त्याचबरोबर आपण काही स्थलांतर करतो फिरस्ती करतो आता आपण इकडे राहतो पश्चिम महाराष्ट्रात पण आपण ते जर कोकणात गेलो किंवा कोकणातला माणूस इकडे पश्चिम महाराष्ट्रात आला तर त्या तो ज्या ज्यां ज्या संपर्कात येतो ज्या लोकांच्या त्या त्याचाही प्रभाव तिथे पडताना दिसतो त्यामुळं इथे व्यक्तिमत्व विकासात ही फिरस्ती आपण तामिळनाडूकडे गेलो किंवा म्हणजे दक्षिणे दक्षिण भारताकडे गेलो उत्तर भारताकडे गेलो तर तिकडे गेल्यानंतर सुद्धा आपल्या बा भाषेमध्ये किंवा बोलण्याच्या शैलीमध्ये त्या त्या भागातले शब्द रुळलेले रुळताना दिसतात किंवा येतील तर याचाही प्रभाव पडतो आता ही फिरस्ती करत असताना किंवा स्थलांतर करत असताना आपल्याला आपल्या गरजा भागवायच्या मग इथे अडचण काय येणार आहे अडचण येते ती संवादाची कारण तिथे भाषा वेगळी मग आपल्याला ती, ती येत नसेल तर आपण तिथे संवाद करू शकणार नाही संपर्क करू शकणार नाही आणि त्याचा परिणाम काय होईल तर आपल्याला आपल्या गरजा पूर्ण करता येणार नाहीत म्हणून मित्रांनो आपल्याला एक आत्ताची गरज जी आहे ती महत्वाची आहे ती म्हणजे एकापेक्षा अधिक भाषा यायला हव्यात आपल्याला एकापेक्षा अधिक भाषा या येणं गरजेचं आहे म्हणून आपलं व्यक्तिमत्व हे बहुभाषिक असलं पाहिजे आपल्याकडे जे राजकीय नेते आहेत त्यांना वेगवेगळ्या लोकांच्या जावं लागतं त्यावेळेला त्यांनाही या भाष बहुभाषिकतेचा फायदा होतो आपल्याकडे पी व्ही नरसिंहराव पंत माजी पंतप्रधान होते त्यां ते ज्या प्रांतात जातील तिथली ती भाषा त्या ते लोकांशी संवाद करत होते तर ही जे उच्च पदस्थ मंत्री किंवा अधिकारी असतात त्यांना त्या ते त्या भागात जाताना भाषा ही महत्त्वाची ठरते आता कोणी आय ए एस अधिकारी होतो आय पी एस अधिकारी होतो पण ते देशपातळीवरचे ते पद आहे मग ती व्य त्या व्यक्तीला कुठेही आपली सेवा बजावताना जावं लागतं त्यावेळेला तिथली स्थानिक भाषा ही आली तर तो अधिक चांगल्या पद्धतीनं तिथे संवाद करू शकतो किंवा लोकांशी त्याचं नातं तिथे जुळलं जातं तर अशा लोकांच्यामध्ये किंवा आपले राज्यपाल होते महाराष्ट्राचे पूर्वी एक शंकरदया शर्मा ते सुद्धा वेगवेगळ्या भाषेत बोलायचे मरा मराठी तर खूप सुंदर भाषेत भा ते बोलायचे मराठी भाषासुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीनं येत होते आणि ती लोकांशी संपर्क करायची तर भाषेमुळं आपल्याच भाषेत बोलणारी व्यक्ती भेटली की जवळीकता वाढते म्हणून बहु आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते बहुभाषिक असलं पाहिजे तर ही आत्ताच्या काळाची गरज आहे आपल्याला इंग मला इंग्रजी येत नाही मला हिंदी येत नाही असं म्हणून आता चालणार नाही कारण आपण जगाची खिडकी आपल्या सगळ्या किंवा दारं म्हणू आपण सगळ्यांसाठी आता खुली झालेल्या आहेत आपणही आज जाग जागतिक पातळीवरती जाऊ शकतो आणि आज एखादा सामान्य माणूस जागतिक पातळी गेल्याची अनेक उदाहरणं आपल्यासमोर आता येताना दिसतात तर त्यासाठी एकच एक, एक भाषा आपल्याला अवगत होऊन चालणार नाही आपल्या परिसरात जी भाषा बोलली जाते तिचं तर ज्ञान असलंच पाहिजे पण विद्यार्थ्यांना शिक विद्यार्थी म्हणून आपल्याला मराठी भाषेबरोबर इतर भाषांचंही ज्ञान असलं पाहिजे आजच्या जागतिकरणाच्या युगात ज्याचं अनेक भाषांवर प्रभुत्व आहे अशा व्यक्तीला फार मागणी आहे आज अनुवाद भाषांतर याचं जे क्षेत्र आहे ते खूप मोठं क्षेत्र आपल्यासाठी रोजगाराची संधी म्हणून उपलब्ध झालं आहे आपल्याला एक इंग्रजी चांगलं येत असेल तर इंग्रजीमधलं आपण मराठीमध्ये भाषांतर करून पो आपल्या लोकांपर्यंत पोचू शकतो किंवा मराठीतलं इंग्रजीमध्ये भाषांतर करून इंग्रजी जे बोलणारे भाषिक आहेत त्यांच्यापर्यंत आपल्या गो गोष्टी आपण पोचू शकतो तर बहुभाषिक व्यक्ती जी व्यक्ती आहे तिला आजच्या काळात खूप म्हणजे खूप मागणी असलेले आपल्याला दिसते तर हा मुद्दा झाला बहुभाषिक व्यक्तिमत्वाचा आता दुसरा भाग आहे तो भाषेचा वापर कसा करायचा तेही महत्वाचा आहे की आपल्या समोर असणारी परिस्थिती प्रसंगानुरूप आपण भाषेचा वापर करावा बोलताना कसा शब्द आ, वापरावा अर्थपूर्ण समर्पक शब्दांचा वापर करावा कारण एकदा बोललेला शब्द परत माघारी घेता येत नाही त्यामुळं चुकीचे शब्द वापरले जाऊ नये आपल्या बा भाषेचा खूप काळजीपूर्वक त्यात वापर हा महत्त्वाचा असतो आणि आपलं जे बोलणं आहे त्यात एक सौहार्दता असावी विनयशीलता असावी विनम्रता असावी हेही इथे महत्वाचं आहे तर आ, का त्यात आपल्या बोलण्यात येणारे शब्दांमध्ये अश्लीलता किंवा ग्राम्यता असू नये काही लोकांची भाषा जरा शिवराळ असते म्हणजे शिव्या वगैरे येतात तर ते आपलं ब म्हणजे त्याचाही प्रभाव आपल्या व्यक्तिमत्त्व पडत असतो त्यामुळं असा व्यक्ती मग असतील तर लोक जवळ येणार नाहीत संवाद करायला म्हणून आपल्यानं फार भाषेचा काळजीपूर्वक वापर करावा खरं बोलणं असावं जे, जे आपण बोलतोय त्यात सत्यता ही असली पाहिजे भ दुसऱ्याला कळणार नाही इतकं भरभर पण बोलू नये एक हळ हा, हळू शब्दात आपण संवाद करावा आपण बोललेला प्रत्येक शब्द समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचावा तर हेही महत्वाचं आहे त्याचबरोबर बोलण्यात पालना वगैरे लावू नये की जेणेकरून समोरच्याला कंटाळवाना वाटेल काय रे बोलायला आलं आहे काय रटाळपणा लावलाय तर असंही होऊ नये तर आपण जे बोलतो त्याचं योग्य आकलन होण्यासाठी हळू शिस्तीत आणि थोडं न करता बोलावं तर त्याचाही आप प्रभाव समोरच्यावरती पडतो आणि आपलंही व्यक्तिमत्व सुधारतं त्यानंतरचा एक मुद्दा इथे महत्वाचा आहे तो म्हणजे देहबोली देहबोलीला इंग्रजीमध्ये एक शब्द वापरला जातो तो म्हणजे बॉडी लँग्वेज हा आता परोलीचा शब्द होऊन की के आपण केवळ संवाद करताना किंवा बोलताना भा भाषेचा वापरच करत असतो असं नाही तर आपण काही न बोलता आपल्या ज्या हालचाली होतात त्यातूनही समोरच्याला काहीतरी आपल्याला सांगायचं आहे हे पोचवू शकतो म्हणून देहबोलीला आज फार महत्त्व आलं आहे हा देखील देहबोली हा देखील संभाषणाचाच एक भाग आहे कारण आपण जे मुखानं बोलू शकत नाही ते आ, देह आपला शारीरिक ज्या हालचाली होतात त्यातून समोरच्याला कळत असतं म्हणजे आपले डोळे आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव मान खांदे हात किंवा बोटांच्या हालचाली म्हणजे आपण बघतो आता अनेक ठिकाणी स्पर्धा होतात निवडणुका तर ते जिंकलं की अशी दोन बोटं करतात म्हणजे काय तर व्ही हे हा जो दोन बोटांचा आकार झाला हा व्ही म्हणजे व्हिक्टरी आम्ही विजय मिळवला तर असे एवढ्यातनं कळतं लोकांना समोरच्याला तर हे असं आपल्या बोटांच्या हालचाली पायांच्या हालचाली आपली उभे राहण्याची पद्धत बसण्याची पद्धत या सगळ्याचा आपल्या व्यक्तिमत्वातून समोरच्यावरती प्रभाव पडत असतो बोलताना आपण जे हातवारे करतो हावभाव करतो आपल्या ज्या हालचाली होतात त्यातून आपली मानसिकता पण स्पष्ट होते तुम्ही सकारात्मक आहे का नकारात्मक आहात तेही त्यातनं आपल्याला कळते किंवा तुमची प्रतिक्रिया कशी आहे तेही समोरच्याला आपल्या हालचालीवरनं सुद्धा कळत असतं त्यामुळे आपल्या आप होणाऱ्या हालचाली या यावरती या सुद्धा म्हणजे आपण काळजीपूर्वकता पूर्वक आपण त्यावरती लक्ष द्यावं बोलताना मनात जे भाव असतात तेच आपल्या हालचालीतून आविष्कृत म्हणजे समोरचा माणूस बोलायला लागलाय आणि आपल्याला ते नको आहे त्याचं तर काही माणसं लगेच दुसरीकडे तोंड फिरवतात तर तसं नाही करायचं तर हे पण हे झालं की तुमची मानसिकता कळते त्यातून त्यामुळे बोलण्याची सुसंगतच असे आपल्या हावभाव हातवारे असावेत हातवाऱ्यातून बरेच सूचित होते उदाहरणार्थ आपण हल्ली मोबाईलचा वापर करतो पण मोबाईल किंवा दूरध्वनी वगैरे आहे टेलिफोन त्यावरून बोलत असताना समोरच्या माणसाला काय आपण दिसत नसतो तरी सुद्धा आपले बोल न कळत बोलता बोलता काय होत असतात शारीरिक हालचाली होत असतात तर त्या त्यात त्यातनं आपण न कळत काहीतरी सूचित करत असतो आणि त्यातून तो अंदाज बांधला जात असतो तर देहबोली ही म्हणजे शरीराची भाषा हावभावाची भाषा म्हणता येईल आपल्याला आपल्या ज्या हालचाल आहेत त्याची भाषा म्हणता येईल आणि त्यातून आपल्या मनातील विचार आपली मतं आपल्या भावभावना या पोचत असतात आणि ज्या शारीरिक हालचाली आहेत त्या सगळ्यांचा यामध्ये समावेश होतो तर प्रभावी व्यक्तिमत्वासाठी सुद्धा देहबोली महत्वाची आहे तुम्ही कुठे मुलाखतीला गेला नोकरीच्या निमित्तानं तर तिथे तुम्ही कसे बसता उठता तुम्ही उत्तरं कशी देता या सगळ्याचा बारकाईन या या सगळ्याचं निरीक्षण केलं जातं त्यामुळं देहबोलीसुद्धा महत्त्वाची ठरते आपल्या देहबोलीतनं दुसऱ्या आपला स्वभाव कसा आहे आपण किती आनंदी आहोत किंवा आपल्याबद्दल आपल्याला दुसऱ्याबद्दल किती आत्मीयता आहे कामाबद्दल असतं आहे ते व्यक्त होत असतं आणि ते व्यक्त व्हावं हेही महत्त्वाचं आहे त्यासाठी आपण महत्वाचा मुद्दा येते तो म्हणजे बसण्याची जी शैली आहे त्याला आपण ताट बसावं बोलताना चेहरा प्रसन्न बोलका ह हसरा ठेवावा बोलण्यात आत्मविश्वास असावा शब्द विचारपूर्वक आपण वापरावेत कोणाशी बोलताना कारण इतर ठिका म्हणजे क कोणी नाकाला हात लावतं कोणी कानाला हात लावतं किंवा डोक्याला हात लावतं तर असे बोलताना कुठलीही भाग करू नये कानात पेन्सिल वगैरे घालणं नख कुरतडणं किंवा दात काही टोकर टोकरत असतात तर अशा गोष्टी करू नयेत त्यामुळे आपल्याबद्दल प्रतिकूल म्हणजे समोरचा माणूस बोलायला आहे आणि आपण नख तो, तोडत बसलो दाताने तर हे फार वाईट आहे तसं चालताना ताट चालावं सतत हात हलवू नयेत हस्त आंदोलन करताना करण्याची सुद्धा एक पद्धत असते तर म्हणजे घट्ट असे एकदम हात दाबू नयेत तर किंवा ज्या दुसऱ्याला हस्त आंदोलन करताना त्याच्या हस्तांना आपण लगेच हात पण घेऊ नये मागे तर अशा गोष्टी या छोट्या छोट्या आहेत पण त्या आपल्या वर्तनाचा व आपलं वर्तन दाखवत असतात आणि आपलं वर्तन किती चांगलं आहे आणि सुसंस्कारित आहे हे दाखवण्यासाठी आणि आपलं व्यक्तिमत्व प्रभावित होण्यासाठी या ज्या गोष्टी आहेत देहबोलीमधल्या किंवा बहुभाषिकतेच्या या महत्त्वाच्या आहेत तर मित्रांनो आतापर्यंत आपण खूप चर्चा व्यक्तिमत्व विकासासंदर्भात केली आणि त्यातला महत्वाचा भाग म्हणून याकडे आपण पाहत होतो आणि त्याच्यात भाषेचे विद्यार्थी म्हणून आपलं व्यक्तिमत्व ही प्रगल्भ समृद्ध सुसंस्कारित व्हावं आणि तुम्हीही जीवनात यशस्वी व्हावं यासाठी हा घटक आपल्याला स्वतंत्रपणे अभ्यासाला होता अपेक्षा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल आणि यातनं तुमचे व्यक्तिमत्व तुम्ही प्रगल्भ करू शकता तर मित्रांनो इथेच थांबूया तोपर्यंत धन्यवाद